गुडाखूचा धूर मला सहन होत नसे, पण साहेबांना बंगल्यावर आल्यानंतर तेवढीच काय ती करमणूक होती हे ध्यानात घेऊन मला तो सहन करावा लागत असे. साहेब म्हणाले, उभी का राहिलीस, आता बोल पाहू, बुवांनी काय केलं? एक क्षणभर मी स्तब्ध उभी राहिले आणि त्यानंतर बुवांशी झालेले सर्व भाषण आणि त्यावर बुवांनी दिलेली उत्तरे वगैरे सर्व हकीकत साहेबांना सांगून मी म्हटले, यात माझं काय चुकलं? हा प्रश्न विचारण्याजोगं माझं वय नाही असं बुवा म्हणाले. ते पटतं का आपल्याला? माझ्या वयाच्या काही मुलींची लग्न सुद्धा झाली आहेत, मग मीच लग्नाबद्दल प्रश्न का विचारू नये? साहेब एकदा पोट धरून मोठ्याने हसले. बुवांकडे पाहताच हसावे की गंभीर राहावे याचा विचार करीत मधलीच कुठली तरी छाया चेहऱ्यावर घेऊन ते बसल्याचे मला दिसून आले. साहेब म्हणाले, गोदीचं म्हणणं खरं आहे, आजच्या काळात तिच्या वयाच्या मुलींची लग्न होत आहेत, विशेषत ब्राह्मणात आणि कुणब्यात पुष्कळच झाली आहे, नाहीत काय ती आमच्या जातीत. म्हणजे? मी मध्येच म्हटले, तुमच्या जातीत मुलींची लग्न लवकर होत नाहीत का? नाहीत, निदान इतक्या लवकर तरी होत नाहीत. साहेब हुक्क्याचा धूर हळूहळू सोडीत म्हणाले, आमच्या जातीचं सारच काही न्यारं आहे. आमची जात फक्त मुंबईत असल्यामुळं हिंदूखेरीज इतर संस्कृतीचा आमच्या जातीवर परिणाम झाला आहे. शिवाय हुंडा, या हुंड्यापाई किंवा सालंकृत कन्यादानापाई म्हणा हवं तर, मुलीबरोबर शेरांनी सोनं द्यावं लागतं. त्याशिवाय घर थाटायच्या सामान सुमानाची यादी तर मोठी अजस्त्र असते. लग्नाच्या वेळी द्यायच्या सामानात कुणी कुणी पाळणे सुद्धा दिलेले मी पाहिले आहेत. असे म्हणून साहेब एकदा मोठमोठ्याने हसले. ते का हसले याचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही. बुवाही हसत होते. लोक हसले की आपणही हसावे असली खोट्या शिष्टाचाराची वृत्ती त्या वयात सुद्धा माझ्या ठाई नव्हती. कोटी काय झाली ती मला कळली नाही. असे कुणी म्हटले असते तरी पत्करले असते, पण नुसते लोक हसतात म्हणून आपण हसायचे हे मला केव्हाच पटले नसते. का ग पुरी, हसत का नाहीस? असे साहेबांनी विचारले त्यावेळी मी स्तब्ध राहिले असे पाहून ते म्हणाले, अर्थातच तुला ते कळणार नाही. जेवणाची भांडी देतात, पलंग देतात, बिछाणे देतात, अत्तरदाण्या गुलाबदाण्या देतात, पण पाळणे देताना त्या जोडप्याला पुढं मूल होणार असं आधीच गृहीत का धरतात? एवढा सगळा सरंजाम द्यायची सर्वांचीच काही ताकद नसते, पण कित्येक शेर सोनं आणि गडगंज संसाराचा सरंजाम सक्तीनं वसूल करायची वरपक्षाची हक्काची मागणी असते. ती पुरवण्याची ताकद सर्वांनाच नसल्यामुळे आमच्या जातीत मुली बऱ्याच मोठ्या वाढलेल्या राहतात. तुला खोटं वाटेल गोदे, पण माझ्या वयाच्या चांगल्या 40-50 वर्ष वयाच्या कुमारिका तुला आमच्या जातीत दाखवून देईन. तुमच्या जातीचं तसं नाही. मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या लग्नाची भुणभुण सारखी चाललेली असते. अष्टवर्षा भवेत कन्या हा मंत्र कानी कपाळी ठणाणत असल्यामुळे मुलींच्या कल्याणापेक्षा मुलीच्या लग्नाचीच आईबाप जास्त काळजी वाहत असतात. मुलगी उपवर होण्यापूर्वी कसंबसं तिचं लग्न उरकून घेण्याची तुम्हा लोकांची धडपड चालत असते. इतर धर्मातील लोकांच्या सहवासामुळं म्हणा किंवा अवास्तव हुंड्याच्या चालीमुळं म्हणा, आमच्या जातीतील मुली लग्नाशिवाय वाढलेल्या पाहिल्या की तुम्हा लोकांतील मुलीच्या लग्नासाठी चाललेली धडपड पाहून माझ्यासारख्याला आश्चर्य वाटतं. मुलगी उपवर होण्यापूर्वी तिचं लग्न झालं पाहिजे, नाहीतर जात बुडते असं तुम्ही म्हणता, पण आमची जात कुठं बुडाली नाही ते? आमच्या जातीत चांगल्या म्हाताऱ्या झालेल्या बायकासुद्धा लग्न झाल्याशिवाय मेल्या आहेत, पण त्यामुळे आमचं काय नुकसान झालं आहे? तुमच्या जातीतील लग्नाची धडपड पाहिली की ही गोष्ट पहिल्यानं माझ्या नजरेसमोर उभी राहते. आम्ही हिंदूच आहोत ना. मग आमचा हिंदूपणा कुठं नाहीसा झाला नाही तो? मग तुमच्याच हिंदूपणाला या असल्या लग्नांनी धक्का कसा बसतो? हे नुसते मनाच्या समजुतीचे खेळ आहेत, रूढीच्या दडपणाचे वेडेचार आहेत. जसा प्रघात घालावा तसा तो प्रचारात येत असतो. मी मध्येच म्हटले, साहेब माझा प्रश्न हा नाही, मी विचारित होते की लग्न म्हणजे काय. असं का? साहेब म्हणाले, ते मी अगदीच विसरलो, माझ्याकडून विषयांतर झालं, पण हे विषयांतर देखील अगदीच वायफळ नाही. या गोष्टीचा देखील तू चांगला विचार कर. आता तुझा प्रश्न, लग्न म्हणजे काय? असे बोलून त्यांनी हुक्क्याचे बरेचसे घुटके मारून धुराच्या फवाऱ्यांनी खोली भरून टाकली. लग्न म्हणजे काय? साहेब आपल्याशीच बोलल्यासारखे करून म्हणाले, सकृत दर्शनी हा प्रश्न जेवढा सोपा वाटतो तितका सोपा नाही, म्हणूनच बुवांनी तुला ते मघाचं उत्तर दिलं. लग्न ही एक आध्यात्मिक बाब आहे असं समजण्याचा प्रघात आहे, पण लग्नाचे मंत्र जर समजावून घेतले तर लग्न म्हणजे नुसते एक कॉन्ट्रॅक्ट आहे,
बेमुदत करार आहे असंच आपल्याला दिसून येईल. लग्नाच्या मंत्रात धर्मेचे अर्थेचे कामेचे नातीचरामी अशा शब्दात त्रिवार करून उभयतांकडून घेतली जाते. मोक्षेचे नातीचरामी अशी शपथ काही घेण्यात येत नाही. या लग्नाच्या करारात मोक्षाच्या बाबतीत उभय पक्षांना मोकळीक ठेवली आहे आणि म्हणूनच लग्न ही आध्यात्मिक बाब नाही असं मी प्रतिपादन करीत असतो. ती आध्यात्मिक बाब असती तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या बाबतीत बंधनं पाळण्याची शपथ घेण्यात आली असती. तसंच मुलीचा बापही प्रजा उत्पन्न करण्यासाठी ही मुलगी तुझ्या स्वाधीन करतो असा संकल्प सोडत असतो. बापानं कोणत्या अटीवर आपल्याला दुसऱ्याच्या स्वाधीन केली आहे याची त्या वधूला कल्पना नसते. त्याचप्रमाणे कोणत्या अटीवर आपण या मुलीचा स्वीकार केला आहे याची पुरीशी जाणीवही त्या वराला नसते. ही आमची लग्न गोदे पुरी लग्न म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. या कॉन्ट्रॅक्टच्या करारावर एक पुरुष आणि एक स्त्री यांना एकमेकांशी प्रामाणिकपणानं राहण्याचं बंधन घातलेलं असतं. एकमेकांनी एकमेकांशी प्रतारणा करायची नाही, वरचढपणा करायचा नाही, समबुद्धीनं आणि समवृत्तीनं संसार थाटून राहायचं याच त्या कराराच्या अटी असतात. पण व्यवहारात मात्र त्या पाळल्या जात नाहीत. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न लागलं असं आपण म्हणत असतो, पण हे लग्न कोणत्या अटीवर लागलं, त्या अटी पाळायच्या कशा आणि त्या अटी पाळण्याच्या जबाबदारीवरच लग्नाचं चिरस्थायित्व कसं आहे याची या नवरा बायकांना जाणीवसुद्धा नसते. रूढीला अनुसरून नवरा सत्ता गाजवीत असतो आणि रूढीला अनुसरूनच त्याच्या सत्तेचं जीव बायको विना तक्रार आपल्या मानेवर वाहत असते. हेच आमचं लग्न. लग्न लागण्यापूर्वी विवाह संस्कारात घातलेले करारमदार आईबाप आपल्या मुलांना समजावून देत नाहीत, किंवा उपाध्यभुवा म्हणजे लग्नाचे रजिस्ट्रार तेही वधूवरांना समजावून देत नाहीत. ते तरी कुठून समजावून देणार? या कराराच्या अटी म्हणजे लग्नाचे मंत्र कुणालाच माहीत नसतात. आंधळेपणानं हा सारा व्यवहार चालतो. त्यामुळंच उभय पक्षाच्या सौख्याची पुढल्या आयुष्यात हानी होत असते. प्रपंच थाटण्यासाठी, प्रजावर्धन करण्यासाठी म्हणजे ईश्वराच्या कार्याला मदत करण्यासाठी केलेला हा करार मुळातच माहीत नसल्यामुळे कुणाकडूनही पाळला जात नाही. अतएव आमची लग्न म्हणजे नकळत मोडलेले देवाघरचे करार होत. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं जे लग्न लागलं ते मोडलं जात नाही असा समज आहे, पण तो चुकीचा आहे. लग्न म्हणजे एक करार आहे. असं एकदा ठरल्यावर त्यातील अटी कोणत्याही एका पक्षानं मोडल्या तर तो करारही मोडला गेला पाहिजे. हा साधा व्यावहारिक सिद्धांत आहे, पण तसं होत नाही. हा करार अविच्छिन्न समजला जातो, पण हा करार अविच्छिन्नच राहतो असं तरी कसं म्हणावं? धर्मेचे अर्थेचे कामेचे नातीचरामी अशी त्रिवार शपथ करणारा पुरुष देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं झालेला करार मोडून वाटेल तेव्हा वाटेल तितकी नवी लग्न म्हणजे नवे करार करतो, आणि स्त्री मात्र ती शपथ प्रामाणिकपणे पाळून पुन्हा नवा करार करायला पुरुषांप्रमाणे सरसावत नाही. तेव्हा लग्न ही आध्यात्मिक बाब कशी ठरेल? काय हो बुवा, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? साहेब बुवांकडे वळून म्हणाले. लिमये बुवा आडकित्यानं सुपारी फोडीत साहेबांच्या तोंडाकडे पाहत अजून पावे तो ऐकत होते. ते अंगठ्याच्या टोकाने पानाला चुना लावीत म्हणाले, आपलं म्हणणं बरोबर आहे, पण रूढी ही अशी आहे. मनुस्मृतीच्या आधारावर कायदे केले गेले आहेत. कायदे म्हणजे सरकारचे. लग्न होतं ब्राह्मणांच्या हस्ते आणि ते मोडायचं असलं तर जावं लागतं सरकारकडे. खरं पाहिलं तर ज्यांनी लग्न लावलं त्या ब्राह्मणांनीच लग्नाच्या प्रपंचाचा निवाडा केला पाहिजे. पण त्यांच्या हाती सत्ता आहे कुठं? सत्ता आहे सरकारच्या हाती. लग्न लावायचा अधिकार ब्राह्मणांचा, पण ते मोडायचा अधिकार सरकारच्या हाती. सरकारचे कायदे मनुस्मृतीच्या आधारे. स्मृती करणारा हा मनू होता पुरुष. तीच जर मनुताई असती किंवा त्या मन्याबापू आणि मनुताई या दोघांनी मिळून परस्पराच्या विचारानं जर हे कायदे केले असते तर आज दिसत असलेली अनावस्था माजली नसती. कायदे घडवणारा पुरुष सत्तेला लालचावलेला, त्या स्मृतीच्या आधारे सरकारी कायदे घडवणारेही पुरुषच. सरकारनेही बायकांची संमती घेतलेली नाही, मग पुरुषांनी शिरजोर का होऊ नये? आपल्या हक्कांची पायमल्ली होत आहे याची बायकांनाही जाणीव नाही. अशी जाणीव होण्यापूर्वीच म्हणजे अगदी लहानपणीच त्यांनी लग्नाच्या अविच्छिन्न करारानं बांधून टाकलं जात असल्यामुळे पुढल्या आयुष्यात त्यांना ती जाणीव उत्पन्नही होत नाही. काही दिवस मुलींना चांगल्या संज्ञान होईपर्यंत लग्नाशिवाय राहू द्यात. विवाहातील शब्दांचे अर्थ त्यांना चांगले कळू द्यात की त्याच मुली पुरुषांना कशा सळो की पळो करून सोडतात ते आपोआप दिसून येईल.
ऐकलंस? साहेब म्हणाले, हे झालं बुवा साहेबांचं मत. माझं मत मी तुला कसं सांगू? माझं लग्न मोठं सुखाचं झालं होतं, पण ती अगदीच थोड्या मुदतीची बाब झाली. पश्चाताप करायची संधी मिळाली नाही, त्यामुळं लग्न मोडावं की मोडू नये याचा विचार करायला आम्हाला अवसरच मिळाला नाही. दुसऱ्यांची लग्न पाहिली आणि लग्न म्हणजे एक करार आहे असं एकदा गृहीत धरलं म्हणजे हा करार मोडण्याचा मार्ग कुठेतरी असला पाहिजे. तात्पर्य काय की लग्न हा एक करार आहे आणि तो करार करण्याच्या बाबतीत चांगलं सज्ञान झाल्याशिवाय कोणत्याही स्त्रीनं किंवा पुरुषानं पडू नये. आणि कुठल्याही आईबापांनी सज्ञान झाल्याशिवाय आपल्या मुलामुलींना या करारात पाडू नये. खरे पाहिले तर अज्ञानी मुलीच्या हातून देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं का होईना? कोणताही करार करून घेणं बेकायदेशीर आहे. अज्ञान मुलींनी केलेला कोणताही करार, लग्नाशिवाय इतर कोणताही करार कायदेशीर समजला जात नाही. पण मनुस्मृतीच्या जोरावर आईबापांनी अज्ञान मुलाकरवी करून घेतलेला, कोणत्याही कायदेशीर संस्थेच्या अधिकाराशिवाय करून घेतलेला हा करार का पाळला जातो याचंच मला आश्चर्य वाटतं. मी वर लिहिलेला संवाद म्हणजे साहेबांनी त्या दिवशी केलेल्या चर्चेचा साधारण सारांश आहे म्हटले तरी चालेल. त्यांनी अगदी सोप्या शब्दात आणि सोप्या भाषेत त्या दिवशी हा विषय मला समजावून सांगितला होता. लग्नामुळे आईला फारसे सुख झाले नाही असा ध्वनी तिच्या भाषणावरून निघत होता. लग्न अगदी केलेच पाहिजे, ते झाले नाही तर काहीतरी अगदी भयंकर होईल असे जे छबीच्या आईला वाटत होते त्याची मला आठवण झाली. प्रश्न त्यावरूनच निघाला होता, महत्व कशाला, लग्नाला की शिक्षणाला? मी साहेबांना विचारले, महत्व कशाला, लग्नाला की शिक्षणाला? मुलींचं लग्न अमुक एका वयापूर्वी झालं पाहिजे म्हणून तिला शाळेतून काढून टाकणं न्यायाचं होईल का? गंभीर होऊन साहेब म्हणाले, माझ्या हाती अधिकार असता तर लग्नापायी मुलीला शाळेतून काढणाऱ्या आईबापांना मी फटके लगावले असते. सुदैवानं म्हण किंवा दुर्दैवानं म्हण, माझ्या हाती तसा अधिकार नाही. पण मला जर एखादी मुलगी असती तर मी तिला आधी चांगलं शिक्षण दिलं असतं. लग्नाच्या कराराच्या अटी समजावून देण्याची पात्रता येईपर्यंत तिला चांगलं शिक्षण दिलं असतं. असं शिक्षण देईपर्यंत ती मुलगी अर्थातच कायद्याच्या दृष्टीनंही सज्ञान झाली असती. सज्ञान झालेल्या मुलीला कायद्याच्या दृष्टीनं आपले करार मदार आपणच करण्याचा अधिकार येत असल्यामुळं तिच्या लग्नाची माझ्यावरची जबाबदारी आपोआपच दूर झाली असती. आणि ती तशी दूर झाली म्हणजे लग्न करावं की न करावं, कसं करावं आणि कुणाशी करावं याचा विचार करायला तिची ती मुख्तयार झाली असती. तात्पर्य काय की मुलीला सज्ञान होईपर्यंत योग्य ते शिक्षण दिलं पाहिजे, म्हणजे आईबापांवरची लग्नाची जबाबदारी आपोआप उडून जाते. महत्व लग्नाला आहे, पण शिक्षण देण्याचे महत्व तितकेच जबाबदारीचे आहे. मनुष्याच्या आयुष्यातील लग्न हा अत्यंत महत्वाचा करार आहे आणि त्या कराराचं महत्व कळण्यासाठी शिक्षणाचं महत्व लग्नाच्या महत्वापेक्षा जास्त जबाबदारीचं ठरतं आहे. माझ्या बुद्धीला ही गोष्ट आधीच पटली होती, पण साहेबांचा आधार मिळाल्यामुळे मला तेवढेच अधिक समाधान वाटले. लग्न म्हणजे काय, लग्न झाल्यावर माणसाची परिस्थिती काय बदलते याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. पण शिक्षणाला ते आड येते म्हणूनच लग्नाबद्दल मला तिटकारा वाटू लागला. छबीला शाळेतून काढली होती खरी, पण अजून तिचे लग्न कुठे ठरले नव्हते. तिच्या लग्नाची चौकशी करता करता एक दुसरीच बाब उत्पन्न झाली. तिच्या भावाचे लग्न ठरले आणि त्यामुळे हिंदू लोकांच्या चालीरीतीतील एक महत्वाचा प्रश्न उत्पन्न झाला.